नमस्कार मंडळी, आज आहे देव दिवाळी। दिवाळीच्या नंतर काही दिवसांनी तुळशीच्या लग्नाच्या दरम्यान 5 दिवस तुळशीच्या लग्नाचा सोहळा चालू असतो आणि त्यानंतर येते ती आपली देव दिवाळी, यालाच म्हणतात त्रिपुरी पौर्णिमा। तर याची एक आख्यायिका अशी आहे की जेव्हा त्रिपुरासुर राक्षस हा देवांना खूप त्रास देत असतो आणि तो बलाढ्य असल्यामुळे शेवटी सर्व देव श्री शंकराकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की तुम्ही ह्या त्रिपुरासुराचं काहीतरी करा। आणि त्यावेळेस तब्बल 3 दिवस श्री शंकर आणि म्हणजेच महादेवानी जे आहे तर ते युद्ध केलेलं आहे ह्या त्रिपुरासुर राक्षसाचं आणि त्याचा नायनाट केलेला आहे तो ह्या दिवशी, त्यामुळे ही त्रिपुरी पौर्णिमा। तर आज आम्ही ह्या त्रिपुरी पौर्णिमेला सर्वजण महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत। इथे जवळच आमच्याकडे महाकंकालेश्वर मंदिर आहे आणि आता मी तिकडे जाणार आहे। त्या ठिकाणी आम्ही सगळ्याच जणी अशा कुणी 11 कुणी 5 कुणी 21 अशा पंत्या घेऊन जाणार आहेत। मी सुद्धा अशा छान पंत्या तयार केलेल्या आहेत, बघा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे त्याला। आणि अशा ह्या पंत्या घेऊन आता मी महाकंकालेश्वर मंदिरात जात आहे। तिथलचा दीपोत्सव तुम्ही नक्कीच पाहणार आहात। आता इथे आपण मी आत्ताच तुम्हाला दिवाळीचा दिवा लावून दाखवला आणि जेव्हा त्रिपुरासुर राक्षसाचा शंकराने वध केला तेव्हा सगळ्या देवांनी आनंद उत्सव साजरा केला आणि त्यामुळेच याला म्हणतात देव दिवाळी। म्हणजेच तिमिरातून तेजाकडे परत एकदा आपण जात आहोत आणि असा हा दीपोत्सव करण्यासाठी आता मी निघाली आली आहे। चला तर आता तिथले दृश्य पाहूयात, कसं नयन मनोहर असं दीपोत्सव, सगळीकडे प्रकाशाचा हात, देव दिवाळीचा सण म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा आम्ही आता साजरी करणार आहोत। तर फ्रेंड्स, आता मी आलेली आहे रेणुका माता मंदिर आणि महाकालेश्वर मंदिरात। चला तर पूजा चालू आहे, चला तर आपण दर्शन घेऊया। आलेलो आहोत झांबड इस्टेट येथील महाकालेश्वर मंदिरामध्ये। लवकरच आम्ही दीपोत्सव सुरू करणार आहोत, तुम्ही आमच्यासोबत असालच याची खात्री आहे। स्वीकारया भिवादना तिमिरातुनी
प्यारी उठी ममता रूठी छूट गया है किनारा बंद करो मत द्वार दया दे दो कुछ तो सहारा दीप मानव बन गए किसको व्यथा सुनावे धरती कैलास राणा शिवचंद्र मोळी फणीन्द्र माता कारण्य सिंधु भव दुख हारी तुजवीन शंभो मज कोन तारी श्री महाकालेश्वर भगवान की जय। चला स्वाती पुजारी जोरात वाव सुंदर टाळ्या वाजवा जोरात जरा आपण आपलं कौतुक करून घ्यायचं त्यानंतर ह्या वहिनी लवकर लवकर आपला नंबर यायच्या आधीच आपण पाठवतो आता आपण येतो वहिनीचा नंबर आलं बघा कसा पटकन म्हणतात चला यादा वही सुरू छान चला चला पुष्पा छान चला वृथा हे लवकर जोरात चला इकडे कुलकर्णी वहिनी घ्या नाव सर्व मैत्रिणीने छान सुंदर पाटील बाई उखाण येतोय का फक्त श्रावण माशी हर्ष मानशी श्रावण भाव चला हा फिरती बाकीच्या पण सगळ्या आहेत पैसे वहिनी घ्या लवकर पूजारी
नहीं, नाम बोलो इधर इधर। चला छान झाला सगळ्यांनी, खूप सुंदर आहे। तुमची वेळ नाही का, तुम्ही पण बोला बोला। नाव घेते आता दिव्यानी, लावूया दिव्या दिवा, पेटवूया प्रकाश माणुसकीचा, आणि तुमच्या सगळ्यांचा वर्षाव होतोय माझ्यावर प्रेमाचा। वा 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 वा। चला रेखा भाभी नाम लो। हाँ आता है, ऐसा कैसा नहीं आता। हाँ चलता की बोलते जाओ। हाँ उमेश। अरे भैया का नाम लो। मालूम है आपको? नहीं ना, इसलिए तो बोलो बोलो। नाव घ्या, नाव नका करो गजर, मनोज कुमारचं नाव घ्यायला मी आहे हजर। वा मस्त गाया छान। तर मंडळी, छत्रपती संभाजीनगरच्या झांबड इस्टेटमध्ये आम्ही महाकालेश्वर मंदिर आणि रेणुका माता मंदिरात दीपोत्सव अशा प्रकारे हसत खेळत मजेत उखाणे घेत विविध प्रकारचे जोक करत साजरा केलेला आहे। तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल। अहो मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।